काय सांगणार नाही निषेध करतो महाराष्ट्र जितकं जो जितकं हा निषेध करतो जितकं रावळात हे बाबू थोडं मागे अरे रावळाचा अपमान कर रहा है जितकं रावळात जय निषेध जय निषेध जय श्री राम बाकी सब बंगार है हम तुम्हारे साथ है निषेधार्थ याला तुम्ही आंदोलन बोलता साहेब इथे नाहीये साहेब शिर्डी ते ठाण्यातील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते शिर्डीमध्ये दाखल आहेत त्या शिबिरासाठी आणि जेव्हा साहेब घरी नसताना तुम्ही असं घर इथं तुम्ही त्या कानाकोपऱ्यातून जाऊन अशी घोषणाबाजी करता हाय हाय करता जितन दावाड मुर्दाबाद वगैरे या सर्व घोषणा देता हातात बांगडा घातल्यासारखं का करताय या ना समोर आम्ही आहेत ना समोर आम्ही पण समोर होते आम्ही उभे आहोत समोर त्यांनी या पुढे यायला पाहिजे होतं प्रभू रामाचं मूर्ती हातात घ्यायची त्यांच्या मूर्तीची विटंबना झाली ती जो फोटो होता तो खाली पडला त्याची काच फुटली अरे काय चालवली या महाराष्ट्रामध्ये प्रभू रामाच्या नावाने एवढं राजकारण आणि एवढं जर तुम्ही करत असाल तर कधी तुमच्या अख्ख्या आयुष्यामध्ये त्या प्रभू रामाची आरती जरी घेतली का त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही एवढा दिखावा करत येणार अभिजितजी आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं आहे त्या वक्तव्याचं आपण समर्थन करत आहोत आम्ही अजून वक्तव्य ऐकलं नाही आहे आम्हाला असं समजण्यात आलं की बाबा इथे एक मोर्चा येणार आहे कोण येणार आहे त्या गटाचे कार्यकर्ते येणार आहेत म्हणून आम्ही आता पोचलो इथे आता हे पुढे बघितल्यानंतर आम्ही परत बोलणारच आहोत त्याच्यावरती काय वाटतं प्रभू श्री रामाचं नाव घेऊन पुन्हा राजकारण महाराष्ट्र पेटवण्याचे दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे काय वाटतं प्रभू राम हे पुन्हा वैयक्तिक नावाची प्रॉपर्टी नाही आहे की बाबा आम्ही केलं काहीतरी इतिहास आहे की बाबा कोणी आधीची कोणाची परवानगी असेल किंवा काय असेल म्हणजे हे आम्हीच केलं प्रभू राम आमचेच प्रभू राम बीजेपीचेच आणि या प्रभू रामाच्या नावाने अहो तुम्ही एखादं चांगलं काम त्यांच्या वेळेतलं सांगा हो प्रभू रामाच्या नावाने तुम्ही फक्त आणि फक्त वोटिंगसाठी मतासाठी तुम्हाला या वर्ष हे वर्ष सगळं निवडणुकीचं वर्ष आहे आणि या वर्षामध्ये हे निवडणुका होणार आहेत म्हणून त्या पद्धतीने तुम्ही प्रभू नावाचं प्रभू रामाचं नाव तुम्हाला या वर्षात तुम्हाला आठवले अभिजित आव्हाड घरी नसताना अशा प्रकारचं आंदोलन करणं कितपत योग्य हे म्हणजे त्याला तेच माहिती त्यांना सांगायला माहिती आहे साहेब घरी नाही आहेत म्हणून आता हातात बांगडा भरल्यासारखा यायचं त्या कोपऱ्यावरती उभा राहायच्या घोषणा द्यायचं जय हो जय हो करायचं आणि निघून जायचं त्यांना माहिती आहे की आधीच कळवायचं वगैरे आम्हाला वगैरे अटक होणार आहे हे त्यांना माहीतच होतं येऊन जाणार आहेत पोलीस त्यांना सर शिर्डी